महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याच्या नादात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने खारघर भाजप कार्यकर्ते तसेच आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ खारघर शहरातील नवरंग चौकात भाजपतर्फे जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष संदीप माघाडे यांच्या नेतृत्वाखाली खारघर भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, माजी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे, माजी नगरसेवक निलेश बावीसकर, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय लोखंडे, महिला मोर्चा सरचिटणीस कांचन बिर्ला, अंकिता वारंग, सीमा खडसे, निर्मला यादव, सुशीला शर्मा, भाग्यश्री खरपुरिया, शकुंतला नेगी, रजनी शर्मा, गायत्री महापात्रा, दुर्गा बंसल, शैलेंद्र त्रिपाठी, प्रवीण बेरा, केतन नवघरे, आदित्य हातगे, सचिन कटके, भागवत काका, अनिल खोपडे, म्हातारदेव खामकर, विठ्ठल घोलवे, प्रसाद पंडित, रवींद्र माने, दादाराव उगले, सीताराम जगताप, संदीप खरात, राहुल वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला गेला.